नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीताफळ लागवड करून आपण पडीक क्षेत्रामधून सुद्धा एकरी 5 ते 6 लाख रुपये कमवू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सीताफळ लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून घ्यावी. हलक्या आणि मुरमाड जमिनीत 4x4 मीटर आणि मध्यम जमिनीत 5x5 मीटर अंतरावर 45x45x45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात लागवडीपूर्वी शेणखत 1 ते 2 घमेली, पोयटा माती 2 ते 3 घमेली, 1 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणानं हे खड्डे भरून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक खड्ड्यामध्ये पाणी द्यायचं आहे. खड्ड्यामध्ये कलमं किंवा रोपं लावताना खत माती मिश्रणानं भरलेल्या खड्ड्यामध्ये रोपं कलमं लावताना मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. माती हातानं दाबून काठीचा आधार देऊन सुतळीनं सैल बांधावीत. पाऊस नसेल तर लगेचच झारीनं पाणी आपण द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सीताफळ लागवडीमध्ये शाखीय पद्धतीनं अभिवृद्धी केल्यास फळं एकाच गुणधर्माची चांगली गुणवत्ता असणारी मिळतात. सर्व झाडांचं उत्पादन एकसारखं असतं, त्यामुळं बियांपेक्षा कलम पद्धतीनं तयार केलेल्या रोपांची लागवड करणं फायद्याचं असतं. सीताफळामध्ये डोळे भरून किंवा मृदुकाष्ट कलम पद्धतीनं कलम करतात. कलम करण्यासाठी स्थानिक सीताफळाच्या खुंटांचा वापर करता येतो. 1 वर्ष वयाच्या खुंटावर जानेवारी महिन्यात मृदुकाष्ट कलम केल्यास कलम जगण्याचं प्रमाण चांगलं मिळतं. शेतकरी मित्रांनो, सीताफळ लागवडीनंतर 2-3 वर्ष खरीप हंगामात तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन, गेवडा, ताक, दहींच्या यासारखी आंतरपिकं आपण घेऊ शकता. आंतरपिकामुळं जमिनीचा कस कायम राहून जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांचं नियंत्रण होतं. शेतकरी मित्रांनो, सीताफळ लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं आहे. सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्यानं सीताफळाला गरजे इतकंच पाणी द्यावं लागतं. लागवडीनंतर 3 ते 4 वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यामध्ये पाणी देणं गरजेचं असतं. पूर्ण वाढलेल्या झाडात साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसं होतं. पाण्याची गरज झाडांचं अंतर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. सीताफळात सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात बागेस हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी, मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सीताफळाच्या बागेला आपण ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यामध्ये सीताफळाचं अधिक उत्पादन घेऊ शकता. पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास झाडापर्यंत पाटातून वाया जाणारं 60 ते 70% पाणी वाचवता येतं. खतं पाण्यात मिसळून देता येत असल्यानं खतांच्या मात्रेतसुद्धा 25 ते 30% बचत होते. पाणी आणि खतं मुळांच्या परिसरात दिली जातात. खतं निचऱ्याद्वारे किंवा स्थिरीकरणामुळं वाया जात नाहीत. त्याचबरोबर जमिनीच्या चढ उतारानुसारसुद्धा नियंत्रित पद्धतीनं सारख्या प्रमाणात आपण पाणी देऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सीताफळाच्या झाडाला वळण देण्याची पद्धत याविषयी जर आपण माहिती घेतली तर लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी तसंच फांद्या जमिनीला टेकू न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून 1 मीटरवर पर्यंत वरचेवर काढत राहायचं आहे. त्याच्यावर 4ही दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असं वळण द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या ठिकाणी फांद्यांची गर्दी आहे, आडव्या फांद्या आहेत, अशा फांद्या काढाव्यात. अशा प्रकारे झाडांना वळण दिल्यास बागेत झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहते. त्यामुळं झाडांची वाढ, फुलं लागण्याचं प्रमाण वाढून फळधारणा चांगली होऊन चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळतं. शेतकरी मित्रांनो, सीताफळाच्या बहार व्यवस्थापनाचा आपण विचार केला तर फळांच्या अधिक उत्पादनाकरता बहाराचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. जून महिन्यात नैसर्गिक बहार येतो, परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीस बहार आपण दौरू शकतो. उन्हाळी बहाराची फळं जुलै ते ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्यानं बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफासुद्धा आपल्याला मिळवता येतो. शेतकरी मित्रांनो, खत व्यवस्थापन जर पाहिलं तर वय वर्ष 1 किंवा त्याच्या अगोदर म्हणजेच लागवडीपासून 1 वर्षापर्यंत आपण या ठिकाणी प्रत्येक झाडाला 5 ते 10 किलो शेणखत द्यायचं आहे. त्याचप्रमाणे 10-26-26 हे खत आपण या ठिकाणी 100 ग्रॅम प्रति झाडाला द्यायचं आहे. त्याचबरोबर 50 ग्रॅम युरिया प्रत्येक झाडाला द्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, 1 ते 2 वर्षाच्या मध्ये जर आपल्या सीताफळाच्या झाडांचं वय असेल तर आपण या ठिकाणी 5 ते 10 किलो शेणखत प्रति झाडाला द्यायचं आहे. त्याचबरोबर 100 ग्रॅम युरिया आणि 200 ग्रॅम
हे आपल्याला 10-20-20 हे खत द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, सीताफळाची झाडं 2 वर्षाच्या पुढं आणि 3 वर्षाच्या आत असतील तर आपण 10-20 किलो शेणखत, त्याचप्रमाणे 200-250 ग्रॅम युरिया, 10-20-20 हे 300 ग्रॅम प्रति झाडाला देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्या सीताफळाची झाडं जर 3 वर्षाच्या पुढं आणि 4 वर्षाच्या आत असतील तर आपण प्रति झाडाला 30 किलो शेणखत दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण 400 ग्रॅम युरिया, त्याचप्रमाणे 400 ग्रॅम 10-20-20 प्रति झाडाला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपली झाडं जर 4 वर्षाच्या पुढं आणि 5 वर्षाच्या आत असतील तर 30-40 किलो शेणखत प्रति झाड, त्याचप्रमाणे 500 ग्रॅम युरिया अधिक आपल्याला 400-500 ग्रॅम 10-20-20 प्रति झाडाला द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, 5 वर्षाच्या पुढच्या झाडांसाठी या झाडांना आपण 40 किलो शेणखत प्रति झाड द्यायचं आहे, त्याचप्रमाणे 500-600 ग्रॅम युरिया द्यायचा आहे, त्याचबरोबर 10-20-20 हे खत आपण 500-600 ग्रॅम प्रति झाड द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, 10-20-20 हे खत आपण दरवर्षी 100 ग्रॅमनी वाढ करायची आहे आणि युरियामध्ये सुद्धा 100 ग्रॅमची वाढ दरवर्षी करायची आहे. त्याचप्रमाणे शेणखतसुद्धा आपण 5 वर्षाच्या पुढच्या झाडांना दरवर्षी 50 किलो शेणखत प्रति झाड द्यायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण ड्रीपच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा सुद्धा वापर करू शकता. आपण या ठिकाणी प्रति एकर क्षेत्रामध्ये 2 किलो 19-19 1-2 वर्ष वयाच्या झाडाला प्रत्येक 3 महिन्याच्या मध्ये देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, 2 वर्षाच्या पुढं जर झाडं असतील तर 2-4 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देऊ शकता. शेतकरी मित्रांनो, झाडाचं वय जर जास्त असेल तर आपण खताची मात्रासुद्धा जास्त वाढवू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आपण विद्राव्य खतांच्या सुद्धा वाढीच्या काळामध्ये फवारणी घेऊ शकता. यामुळं आपली झाडं ही भरपूर चांगली वाढ होईल आणि सशक्त झाडं मिळतील. शेतकरी मित्रांनो, 2-2.5 वर्षापर्यंत आपण NPK विद्राव्य खत 19-19-19 हे खत घेऊन प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 80 ग्रॅम अधिक सागरिका हे टॉनिक 40-50 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. ही फवारणी आपण 2-3 महिन्यांच्या मध्ये वाढीच्या अवस्थेत करू शकता. शेतकरी मित्रांनो, सीताफळांच्या सुधारित जातीमध्ये बाळानगर, अर्का सहान ही संकरित जात आहे. हस्तपरायकरण करणं यामध्ये आवश्यक आहे. फुले पुरंदर, फुले जानकी, NMK 1 गोल्डन, एनोना हायब्रिड नंबर 2 इत्यादी जातींची शेतकरी लागवड करू शकतात. शेतकरी मित्रांनो, 5x5 मीटर अंतरावर जर आपण सीताफळाची लागवड केली तर 160 झाडं ही प्रति एकरी बसणार आहेत. 4x4 मीटर अंतरावरती जर लागवड केली तर 250 झाडं प्रति एकर क्षेत्रामध्ये बसणार आहेत. त्याचप्रमाणे 4x3 मीटर अंतरावर जर लागवड केली तर 333 झाडं ही आपल्याला प्रति एकर क्षेत्रामध्ये लागवड करता येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, साधारणतः 3र्या वर्षीपासून आपल्याला सीताफळाच्या झाडाचं उत्पन्न सुरू होतं. 5 वर्षानंतर साधारणतः 50 किलोपर्यंत प्रति झाड उत्पन्न देऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, फळांचं महत्त्व आता सध्या वाढत आहे, त्यामुळं सीताफळाचंसुद्धा लोकांमध्ये महत्त्व वाढत आहे, त्यामुळं या फळालासुद्धा खूप चांगली मागणी आहे. शेतकरी मित्रांनो, सीताफळाचं औषधी गुणधर्मसुद्धा आहेत, त्याच्यामुळं याची खूप प्रचंड मागणी आता सध्यासुद्धा आहे आणि प्रचंड मागणी ही भविष्यामध्ये सुद्धा वाढणार आहे, त्यामुळं आपण सीताफळाच्या लागवडीकडं लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडं पडीक जमीन असेल, मुरमाड क्षेत्र असेल तर या ठिकाणी आपण सहजपणे या बागेची लागवड करू शकता. आपल्याकडं पाणी जरी कमी असेल तरी पण या बागेला पाणी जास्त लागत नाही. शेतकरी मित्रांनो, मुरमाड जमिनीमध्ये कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये येणारी ही फळबाग आहे, तर आपण आपल्या शेतामध्ये याची लागवड करू शकता आणि एकरी 5-6 लाख रुपये प्रतिवर्ष उत्पन्न याचा आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.